नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच काही राज्यातील जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे नक्की कमेंट करायचा विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, मान्सून राज्यात सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ढगाळ हवामान तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता जो संपूर्ण ढगाळ हवामान, त्यानंतर पावसाची सुरुवात तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये सोलापूर, औरंगाबाद, जालना या भागामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर लातूर, बीड, अकलूज, पुणे, सातारा, डोपली, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, त्यानंतर मालेगाव, जळगाव या भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे पुसद। त्यानंतर यामध्ये चंद्रपूर भागामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात आहे। त्यानंतर नांदेड मध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळत आहे। त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या भागामध्ये सुद्धा विदर्भातील जोरदार पावसाची शक्यता आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला आज सकाळपासूनच पाऊसाला सुरुवात झालेले आणि दुपारनंतर सुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।